नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत? चला, तर यापूर्वी आपले तीन व्हिडिओ झालेले आहेत. एक बोडोमासचा, त्यानंतर दुसरा शिकरेवारीचा आणि तिसरा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजचा. तर आज आपल्याला आपला चौथा व्हिडिओ सुरू करायचा आहे. तो आहे नफा आणि तोटा यावर आधारित. जे तुमचा रिस्पॉन्स आहे पाठमागच्या व्हिडिओला तो खूप छान आहे, परंतु तुम्हाला आणखी काय करावं लागेल, तुमचे जे काही ग्रुपमधले मित्र वगैरे आहेत त्यांच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करावा लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या परिसरात बहुतांश जणांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु आणखीन त्यांना माहिती नाही आहे. त्या कारणामुळं तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. चला, तर आज आपल्याला पाहायचं आहे नफा किंवा तोटा. नफा किंवा तोटा व्यवहारामध्ये एकतर नफा होईल किंवा तोटा होईल, बरोबर आहे. तर नफा किंवा तोटा त्याच्यासाठी आपण काही टर्म्स समजून घेऊ, काही संकल्पना समजून घेऊ. विक्री किंमत म्हणजे काय? ज्या किमतीला दुकानदार वस्तू विकतो, ज्या किमतीला दुकानदार वस्तू विकतो त्या किमतीला विक्री किंमत असं म्हणायचं. खरेदी किंमत कोणाला म्हणायचं? ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी करतो अशा किमतीला खरेदी किंमत म्हणायचं. मग नफा, नफा म्हणजे फायदा. फायदा म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा पेन 10 रुपयाला घेता आणि 15 रुपयाला विकता, पेन कितीला घेतला? खरेदी किंमत आहे 10 रुपये आणि विक्री किंमत किती आहे? 15 रुपये. कोणती किंमत जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. जेव्हा विक्री किंमत जास्त असते खरेदी किंमतीपेक्षा, तेव्हा नफा होतो. पहा, नफा केव्हा होतो? जेव्हा विक्री किंमत इज ग्रेटर दॅन, मोठी, युगैथ मोठी, विक्री किंमत मोठी दॅन खकी खरेदी किंमत, तेव्हा काय होतो? तेव्हा तेव्हा नफा होतो. नफा जेव्हा विक्री किंमत ही मोठी असते आणि खरेदी किंमत ही लहान असते तेव्हा नफा असतो. मग नफ्याचं सूत्र काय? मोठ्यामधून छोटं वजा करावं लागेल. मग चला आता आपण नफ्याचं सूत्र घेऊ. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदी किंमत नफ्याचं सूत्र काय तयार झालं? मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे झालं मी एक सूत्र. नफा बरोबर विक्री वजा खकी हे एक सूत्र. या एकाच सूत्रावरून आपल्याला आणखी दोन सूत्र तयार करता येतात. कशी दोन? पहा, आता मी काय करतो, विक्री किंमतीचं सूत्र काढतो. यावर विक्री किंमत बरोबर काय? तर ही खरेदी किंमत त्याच्यात ऍड होईल. विक्री किंमत बरोबर हे खरेदी किंमत बरोबर चेक आली प्लस नफा अधिक खरेदी किंमत हे झालं तुमचं 2 नंबरचं सूत्र. विक्री किंमत बरोबर नफा अधिक खरेदी किंमत. त्यानंतर आता आपण खरेदी किंमतीचं सूत्र काढू. खरेदी किंमतीला इकडे बोलू. खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत इकडे येईल, ती मायनस आहे ती होईल प्लस, आणि नफा प्लस आहे तिकडे गेला मायनस होईल. काय होईल? विक्री किंमत वजा नफा हे
आपण एका सूत्रावरून तीन सूत्र तयार केले. तीन म्हणजे दुसरे दोन, टोटल झाले तीन. बरोबर. आता आपल्याला तोटा तोट्याचे सूत्र पाहायचे. तोट्याचे सूत्र कसे पहा, जेवणा जेवणा. समजा तुम्ही पेन घेतलेला आहे 10 रुपयाला आणि तो पेन तुम्ही 5 रुपयाला विकला. खरेदी किंमत 10 रुपये, विक्री किंमत 5 रुपये, कोणती किंमत मोठी झाली? खरेदी किंमत. जेव्हा खरेदी किंमत इज ग्रेटर दॅन, म्हणजे मोठी खरेदी किंमत मोठी आणि विक्री किंमत लहान, विक्री किंमत लहान, तेव्हा काय होतो? तेव्हा आपल्याला होतो तोटा. काय होतो? तोटा. तेव्हा आपल्याला होतो तोटा. मग आता आपल्याला तोट्याचं सूत्र काय? तोटा. बरोबर. मोठं वजा छोट. मोठं काय? खरेदी किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत, हे झालं तुमचं मेन सूत्र. आता या सूत्राला आपल्याला ट्रान्सफर करता येतं कसं? आपण खरेदी किंमत काढून घेऊ. खरेदी किंमत, खरेदी किंमत तोट्याच्या स्वरूपात कशी असते? खरेदी किंमत किंवा अधिक विक्री किंमत काढून घेऊ, कारण इकडे अधिक विक्री किंमत काढलेली आहे. विक्री किंमत, विक्री किंमत इकडे येईल प्लस होईल, तोटा तिकडे जाईल मायनस होईल. खरेदी किंमत वजा तोटा, तिथं काय? खरेदी किंमत अधिक त्याच्यासारखं जर तयार करायचं असेल तर मी नाही, त्यालाच खरेदी किंमत अधिक तोटा असं बरोबर जाऊ. काय होत नाही, तुम्हाला लक्षात राहायला ठेवायला सोपं जाईल म्हणून मी याला कट करून घेतो. खरेदी किंमत, खरेदी किंमत अधिक नफा, तर इकडे काय? खरेदी किंमत वजा तोटा. खरेदी किंमत वजा तोटा. आता आपण खरेदी किंमतीचं सूत्र काढू. खरेदी किंमत बरोबर काय येईल? तोट्याच्या वेळेस खरेदी किंमत काय असते? खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत हे इकडे येईल प्लस होईल, तोटा अधिक विक्री. तोटा अधिक विक्री, मी काय करतो? विक्री, विक्री किंमत अधिक तोटा, विक्री किंमत अधिक तोटा. पाहिला, काही मुलांना सूत्र पाठ करायला अवघड जातं, त्यासाठी मुद्दा मी हे तुमच्या समोर त्याचं सोपं स्वरूप मांडलंय. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तर तोटा बरोबर याच्या उलट, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत, तोट्याच्या वेळेस विक्री किंमत काय असते? विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. नफ्याच्या वेळेस काय असते? खरेदी किंमत अधिक नफा, विक्री किंमत. खरेदी किंमत बरोबर काय? विक्री किंमत अधिक तोटा. तर खरेदी किंमत बरोबर काय? विक्री किंमत वजा नफा. लक्षात ठेवायला पाहायला सोपे. आता याचं दुसरं सूत्र शेकडा. पहिल्यांदा आपण शेकडा नफा पाहू. नंबर दोन, शेकडा नफा. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किंमतीवर काढतात. कशावर काढतात? खरेदी किंमतीवर. म्हणून शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. आता यालाच थोडस रूपांतरित करून
याला थोडंसं रूपांतरित करून आपल्याला कसे लिहिता येतं पहा. या चतुर्भुज शेकडा नफा, शेकडा नफा बरोबर. नफा म्हणजे काय? विक्री वजा खर्ची ही विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर. या वाटले तर आपण ब्रॅकेट मध्ये बरोबर आहे, याला ब्रॅकेट मध्ये. मग आता आम्ही तसंच इकडं शेकडा तोटा काय सूत्र येईल सांग मला. शेकडा तोटा अगदी बरोबर. काय? तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर. शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर. मग आता याला जर मला रूपांतरित करायचं असेल तर रूपांतरित कसं करणार? शेकडा तोटा, शेकडा तोटा बरोबर. तोट्याचं सूत्र काय? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर. वाटलं तर याला आपण ब्रॅकेट. तर ही जी काही सूत्र आहेत या सूत्रांच्या आधारावर आपल्याला काही गणित सॉल्व करायची आहे. एकदा सूत्र काळजीपूर्वक पाहू. नफा केव्हा होतो? जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा हा नफा होतो. नफा बरोबर विक्री वजा खकी, विक्री बरोबर खकी अधिक नफा, खकी बरोबर विक्री वजा नफा, शेकडा नफा बरोबर नफाचे खकी गुणिले शंभर, शेकडा नफा बरोबर विकी वजा खकी भागिले खकी गुणिले शंभर. जेव्हा खरेदी किंमत ही मोठी असते जास्त असते विक्री किमतीपेक्षा तेव्हा आपल्याला तोटा होत असतो. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा, शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर, शेकडा तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर. समजलं? चला आता आपण उदाहरण पाहू. काही नाही, उदाहरण पण खूप सोपी असतात. फक्त या कन्सेप्ट एकदा का तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला त्या मग सूत्रात बसवता येतील. सूत्रात बसवल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे कॅल्क्युलेशन वगैरे करता येईल. आता आपण पाहू उदाहरण नंबर एक काय आहे. एका व्यक्तीने 815 रुपयाला घेतलेला टेबल 725 रुपयाला विकला. खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत, खरेदी किंमत, खरेदी किंमत आहे 815 रुपये, 815 रुपये. आणि विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 725 रुपये, 725 रुपये. आता त्याला नफा होईल का तोटा? कोणती किंमत जास्त आहे? खरेदी किंमत. म्हणजे तुम्ही जास्त पैसे देऊन आणायला आणि कमी पैशाला विकायला, मग तिथं काय होईल? तोटा. मग तोटा किती झाला विचारले जाईल. तर तोट्याचं सूत्र काय? तोटा बरोबर विकी विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 815 वजा 725. 5 मधून 5 गेले 0, 11 मधून 2 गेले 9,
nah saya itu pada tena shunya manje tota tada pas matung pas geleha Itu yang formula mana? Kredit kimmat wajah bikri kimmat. Kredit kimmat wajah bikri kimmat. Tadi kita ada 92 rupiah. 92 rupiah. 92 rupiah kaya lah tungsa tungta. Ter 92 option kupon tahe kaya lah tungkala tik kera wala gil. Dusra gani. Kaya dusra gani. एका व्यक्तीने 1250 रुपयाला एक मोटरसायकल विकत घेऊन तिच्या दुरुस्तीसाठी 210 रुपये खर्च केला ती केवढ्या स्वीकारवी म्हणजे 300 रुपये नफा होईल सोपा आहे समजून घेतलं की मग सो कारण आता तुमचा कन्सेप्ट क्लियर झालेला आहे या कन्सेप्ट क्लियर झाला की तुम्ही कोणतेही गणित सहज सोडवू शकता खरेदी किंमत आता इथे खरेदी किंमत किती आहे तुम्हाला वाटू शकेल 1250 नाही 12500 परंतु नाही कारण तुम्ही ती विकत घेतली आणि तिच्यावर तुम्ही तुमच्या खिशातून पैसे टाकले मग तुम्हाला खरेदी वस्तू किती लपडायची ते सांगतो त्याची खरेदी किंमत हे 12500 आणि वर किती आहे 210 हे 210 ही टोटल अमाउंट तुम्हाला द्यावी लागणार आहे म्हणून टोटल क्रेडिट किंमत किती व्हायली 01721 एवढे रुपये ही झाली तुमची क्रेडिट किंमत 12710 आता केवढ्याला विकावी म्हणजे नफा 300 रुपये होईल तर नफा नफा बरोबर काय आहे 300 रुपये मग नफ्याचं सूत्र वापरावं लागेल दुसरा पर्यायच नाही नफा काय आहे नफ्याचं सूत्र नफ्यामध्ये काय असतं विक्री किंमत जास्त असते विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा किती पाहिजे नफ्याची खाली नफ्याची व्हॅल्यू लिहू 300 रुपये विक्री किंमत माहीत नाही तीच आपल्याला काढायची आहे काढून खरेदी किंमत किती आहे 12710 आता हे बरोबरच्या पलीकडे मायनस असते जे बरोबरच्या पलीकडे मायनस आहे हे मायनस त्याचे चिन्ह ते बरोबरच्या अलीकडे जर आलं तर प्लस होतं मग हे 300 अधिक 12710 बरोबर विक्री किंमत चला तर आता विक्री किंमत देअरफॉर विक्री किंमत यांची बेरीज करू तर 0 as it is 1 7 3 10 ला 0 5 ला 1 2 ला 3 आणि 1 ला 1 किती झालं हे 13010 रुपये जर त्या व्यक्तीने ती 13010 रुपयाला जर विकली तर त्याला 300 रुपये नफा होईल तिसरं उदाहरण पाहू एका व्यक्तीने एक वस्तू 50 रुपयाला घेऊन ती वस्तू 60 रुपयाला विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला काही नाही खूप सोपं खूप खूप अगदी याच्यासारखं सहज तुम्ही सॉल्व करू शकता बघा बरं तुम्ही आता तुम्हाला 3 खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे 50 रुपये विकायला कितीला विक्री किंमत 60 रुपयाला मग या व्यवहारामध्ये त्याला काय झाला नफा मग नफा बरोबर काय आहे सूत्र नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत किती 60 वजा 50 बरोबर 10 रुपये हा काय झाला नफा आता तुम्हाला शेकडा नफ्याचं सूत्र माहित आहे काय सांगा मला शेकडा नफा बरोबर नफा छे
खरेदी किंमत नफा खरेदी किंमत गुणिले 100 चला नफा किती आला 10 रुपये खरेदी किंमत किती होती 50 100 तुम्हाला जी योग्य सोपी काढायची वाटते तशी सोपी काढायची 50 एक 50 50 दोन्ही 100 दाई दोन्ही 20 शेकडा नफा शेकडा नफा आला 20 आणि नफा आला नफा बरोबर 20% बरोबर सोपं आहे खूप सोपं आहे चला आता एक शेवटचं गणित पाहूत आपण एक वस्तू 128 रुपयाला विकल्यामुळे शेकडा 20 तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती खूप सोपं आहे एकदम याच्यासारखंच आपल्याला त्याला सोडवावं लागणार आहे चार नंबर एक वस्तू 128 रुपयाला विकली मग विक्री किंमत किती झाली विक्री किंमत 128 रुपये शेकडा तोटा किती झाला शेकडा तोटा झाला 20 शेकडा तोटा बरोबर 20 मग आता तोटा आपण खरेदी किंमत गृहीत धरू खरेदी किंमत बरोबर x रुपये तोट्याचं सूत्र काय तोटा तोटा बरोबर तोट्यामध्ये काय असतं खरेदी किंमत मोठी असते मग खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत किती होती आपली 100 रुपये कितीला विकलं आपण 128 रुपयाला हा तुमचा काय झाला तोटा आता काय शेकडा तोट्याचं सूत्र यूज करू सांगा बरं काय आहे शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खकी खरेदी किंमत गुणिले 100 तोटा किती आहे x वजा 128 छेद खरेदी किंमत आहे x तुमचा शेकडा तोटा किती आहे 20 गुणिले 100 सॉल्व करण्यासाठी खूपच सोपं हे x इकडे गुणाकार आहे तिकडे भागाकार आहे इकडे गुणाकार आहे 20x बरोबर आता हे जे 100 असतं त्या 100 आपल्याला कंसात गुणून घ्यावं लागतं 100 ने x ला गुणलं हे झाले 100x 100 ने 128 ला गुणलं 128 वर 20 आता काय करायचं याला इथं बोलवायचं 20x वजा 100x बरोबर वजा 128 वर 20 20x वजा 100x किती येतं वजा 80x वजा 80x बरोबर वजा 128 हे ऋण ऋण कॅन्सल झालं हे वजा 80x कशामुळे आलं एक संख्या ऋण एक संख्या त्याने मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं दिलं आता हे 80 इकडं भागाकारात जात असतं इकडं गुणाकारात आहे भागिले 80 हे 00 कटलं आता 8चा पाढा म्हणायचा आठ एक आठ चार रुपये आठ सख 48 शून्य एक्स बरोबर 160 रुपये म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत काय होती खरेदी किंमत बरोबर 160 रुपये हे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला समजावं म्हणून आपण लिहित असतो एकदा का तुम्हाला याची प्रॅक्टिस झाली की तुम्ही दरदर ते कॅल्क्युलेशन करून पटकन सॉल्व करू शकता चला तर अशा पद्धतीने आपले 4 व्हिडिओ झालेले आहेत ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी याच्यापूर्वीचे 3 व्हिडिओ पहा आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करत जा आणि क्रमाने व्हिडिओ पहा कारण क्रमाने व्हिडिओ पाहिले तर पुढच्या धड्यातल्या अडचणी तुमच्या दूर होतील कारण पहिल्या धड्यात पुढच्या धड्याशी संबंधित काही अडचणी आधीच सांगितलेल्या असतात चलो तो इथेच थांबू बाय